नमस्कार, लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. खरी शिवसेना कोणाची याचा फैसला शेवटी झालाच. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवलं. आता यापुढे शिंदेंचं भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? हा महाराष्ट्रातील जनतेला आणि तमाम शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सत्तांतराचा, खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात झाला नाही. आता हा फैसला विधानसभा निवडणुकीत होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाल्यानं त्यांचा आवाज खणखणीत होता, कणाताट होता. परंतु आता पुढील 5 वर्षांकरता दूर दूर पर्यंत ठाकरे यांना सत्ता दिसणार नाही. शिवसेना फुटताच पक्षातील धनवान सरदार निघून गेले. मावळे निष्ठेपोटी शिल्लक होते. महापालिका निवडणुकात पिछेहाट झाली तर किंवा कदाचित त्यापूर्वीच तेही आता शिंदेसेनेच्या दिशेनं पलायन करतील. मातोश्री समोरील नव्या मातोश्रीत कदाचित उद्धव हे एकटेच राहतील अशी वाधा त्यांच्या पक्षाची झाली आहे. उद्धव हे पूर्णवेळ राजकारणी नाहीत असे आरोप त्यांच्यावर झाले. राजकारणासोबत येणाऱ्या मान मरातबाचे त्यांना आकर्षण आहे, पण त्याकरता घ्यावे लागणारे कष्ट आणि द्यावा लागणारा 24 तास वेळ ते देत नाहीत, लोकांना भेटत नाहीत अशाही तक्रारी झाल्या. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना ते सहकारी मंत्री आणि आमदारांना सहज उपलब्ध होत नव्हते. निधीकरता स्वपक्षाच्या आमदारांनी वारंवार दिलेल्या पत्रांना उत्तर देत नसत याबद्दल जाहीर बोललं गेलं. त्याचवेळी अजित पवार मात्र आपल्या आमदारांना धो धो निधी देत होते. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जायचे आणि पिपं गाळायचे. सहकाऱ्यांमधली हीच अस्वस्थता सुनामी बनून अखेर ठाकरेंच्या पक्षाला बुडवून गेली. एकनाथ शिंदेंकडं नगर विकास खातं दिलं होतं, पण आदित्य ठाकरे परस्पर बैठका घ्यायचे आणि सयाजीराव म्हणून शिंदेंना पुढे करायचे. शिवसेनेचे मेळावे, शिबिर, अयोध्या दौरा यांचा खर्च करायची वेळ आल्यावर शिंदेंकडं आशेनं पाहिलं जायचं. हीच अस्वस्थता ठाकरेंना धडा शिकवायला टपून बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी नेमकी हेरली. नारायण राणे असोत की एकनाथ शिंदे, पक्षात राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या बलवान होणाऱ्या नेत्याबद्दल ठाकरेंच्या मनात असुरक्षितता आणि असूया निर्माण होत आली. याच असुरक्षिततेच्या भावनेतून आधी लोकसभेला आणि नंतर विधानसभेला जागा वाटपाकरता विशिष्ट जागांच्या संख्येवर ठाकरे अडून बसले. 2014 मध्येही जागांच्या संख्येवरून युती तुटली होती. हरियाणा छोट्या पक्षांना किंमत दिली नाही म्हणून पराभव झाल्यानं पोळलेलं तोंड घेऊन वाटाघाटीला आलेले काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या तिकिटावर सोम्या गोम्याला उभं केलं तरी तो निवडून येतो ही संजय राऊत यांची डायलॉगबाजी ऐकून माना डोलत बसले. मुंबई महानगरातील उमेदवारांच्या निवडीत ठाकरेंनी लक्ष घातलं. राज्यातील काही भागातील आधाशासारख्या मागून घेतलेल्या जागांवर द्यायला उद्धव सेनेकडे उमेदवारच नव्हते. शिंदेसोबत न गेलेल्या उद्धव सेनेच्या काही मोजक्या नेत्यांना इथंच कुरण दिसलं. ठाणे जिल्ह्यातील 2 उमेदवार तर शिंदेसेनेचे उद्धव सेनेत पाठवले होते अशी चर्चा आहे. किमान 40 ते 42 तिकीट चुकीची वाटली गेल्याचं नंतर ध्यानात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कोकण पट्ट्यात काँग्रेसला जागा दिल्या नाहीत. लोकसभेला भाजप विरोधात मुस्लिमांनी महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली, पण यावेळी उद्धव सेनेसोबत काँग्रेसचे ना उमेदवार दिसले ना तसा प्रचार झाला, त्यामुळे मुस्लिम हिरिरीनं बाहेर पडलेच नाही. व्होट जिहादच्या प्रचारामुळे मतदानाला बाहेर पडलेल्या हिंदूंनीही ठाकरेंना हेतुतः टाळलेला दिसतंय. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेनी करून दाखवलं हे मात्र खरं. दिल्लीचं मन न दुखवण्याचा धोरणीपणा त्यांच्याजवळ आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये शिंदे
यांनी भाजपमध्ये सामील होण्याची तयारी दाखवली होती. मात्र ठाकरेंना धडा शिकवण्याच्या इराद्यामुळं दिल्लीनं शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण बहाल करण्याबाबत आश्वस्त केलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत केलेल्या दोन गोष्टींमुळं महाराष्ट्रातील भाजपची नेते मंडळी अस्वस्थ झाली. एक, आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्री असण्याची जाहिरात परस्पर प्रसिद्ध करणं, तर दुसरं दिल्लीशी थेट हॉटलाईन जोडून घेणं. यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत भांड्याला भांडं लागू लागलं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सशक्त होण्याच्या अनेक कारणांपैकी ते एक होतं. लोकसभा निकालानंतर पुन्हा दिल्लीनं हस्तक्षेप केला. शिंदे सेनेला भाजपनं 13 उमेदवार आयात करायला भाग पाडलं. अन्य राज्यात यशस्वी ठरलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात राबवण्याकरता 2.5 कोटी महिलांची नोंदणी करवली. प्रत्येक मतदारसंघात किमान 50 ते 90 हजार लाडक्या बहिणी जमा झाल्यावर त्यातल्या 40 हजार बहिणींना महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून फोन जाऊ लागले. मतदानाकरता 4-4 वेळा फोन आल्यानं लाडक्या बहिणींनी मतदान केलं. इथं सगळा खेळ महाविकास आघाडीवर उलटला. महाविकास आघाडीनं जागांची 100 गाठली असती आणि भाजपला मतदारांनी 90 जागांवर रोखलं असतं, तर शिंदे आणि अजितदादा यांनी भाजपवर दबाव तंत्राचा वापर केला असता. मात्र मतदारांनी तशी संधीच उभयतांकरता शिल्लकच ठेवली नाही. शक्यता अशी दिसते की यावेळी भाजप मुख्यमंत्री पदाची संधी सोडणार नाही, त्यामुळे शिंदे यांनाच कदाचित उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागेल. नगरविकास खात्याचा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी पुरेपूर वापर केला. यावेळी ते खातं भाजप शिंदे यांना देण्याची सुतराम शक्यता नाही. MSRDC चे लाडके खातं शिंदे यांना नक्की मिळेल. कदाचित गृहनिर्माण दिलं जाऊ शकतं. शिंदे यांच्या मदतीनं मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव सेनेचा पराभव करणं हे दिल्लीचं अंतिम स्वप्न असू शकतं. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी खचू न जाता आपली कार्यशैली बदलून शून्यातून पुन्हा सुरुवात करण्याची जिद्द ठेवली तर कदाचित त्यांना पुन्हा ऊर्जितावस्था येऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर गेल्या 10 वर्षात मोठा भाऊ झालेल्या भाजपकडून वरचेवर आघात होत असताना उद्धव आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मात्र आपलं जुनं पुराणं कौटुंबिक वैर जपत राहिले. या निवडणुकीत उद्धव यांची ताकद पार घटली आणि राज यांच्या मनसेचा एकुलता एक आमदार होता तोही त्यांनी गमावला. दोघांचंही सैन्य गारद झालंय. आता कदाचित हे दोघं भाऊ बाळासाहेबांची शिवसेना वाचवायला एकत्र येतील, परंतु त्याला काहीसा उशीरच झालाय हे मान्यच करावं लागेल. उद्धव यांचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाचा करिश्मा हे खरं तर उत्तम रसायन होतं, पण या बंधूंना त्याचा विसर पडला. आता पूर्ण घायाळ झाल्यावर हे दोघं काय करतात हे बघायचं आहे. बटेंगे तो कटेंगे हा केवळ धार्मिक संदेश नाही तर राजकीय संदेश सुद्धा आहे. हे ठाकरे बंधू, पवार कुटुंबीय आणि अन्य राजकीय नेत्यांनीही ध्यानातच घ्यायला हवं. पाहत रहा लोकवृत्त.